नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. श्री अशोक स्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट चितारोळी रोड गांधी पुतळा येथे 1976 पासून दरवर्षी आगळा वेगळा विषय घेऊन गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सहर्षमयी जीवनकाळ मांडत गणरायांची स्थापना करण्यात आली. सावरकर यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यातील योगदान कशा प्रकारचे राहिले त्याची व्हिडिओ क्लिप येथे दाखवण्यात आली. मंडपाची सजावट अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलची प्रतिकृती बनून तयार करण्यात आली. नमस्कार, आता मी चितारोळी चौकामध्ये श्री अशोक स्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट इथे आलेलो आहे आणि दरवर्षी काहीतरी आगळा वेगळा विषय घेऊन हे गणेशोत्सव साजरा करत असतात. अनेक लोक इथे दर्शन घ्यायला येतात आणि यांनी हे जे अभिनव इथे प्रेझेंटेशन केलेलं आहे, कधी हे सावरकरांवर, आता यावर्षी यांनी सावरकरांवर इथे विषय उपस्थित केलेला आहे, कधी या लोकांनी दहीहंडी, कधी या लोकांनी तुकाराम महाराज, असे नवीन नवीन अभिनव उपक्रम घेऊन 10 दिवस गणपतीचा उत्सव इथे साजरा केला जातो. आणि ह्या सगळ्या उत्सवामागे इथले अध्यक्ष आहेत दिलीप बेलसरे सर. आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून याच्यासाठी मेहनत करणारे हे सगळे जिद्दीचे कार्यकर्ते पण इथे आहेत. सगळेजण आपापल्या ठिकाणी दिग्गज आहेत आणि व्यवसायामध्ये यांनी एक नाव कमावलेलं आहे, पण तरीही गणेशाची भक्ती त्यांना हे सगळं कार्य करायला मला वाटतं प्रवृत्त करते आहे. तर दिलीप सर, आपले खूप खूप अभिनंदन आणि आमच्या शंखनाद चॅनलच्या सगळ्या दर्शकांकडून खूप खूप धन्यवाद. तुम्ही खरंच खूप छान काम करताय. सर, माझा एक प्रश्न असा होता की किती वर्ष झाले आपल्या अशोक स्तंभ गणेशोत्सव ट्रस्टला? आम्ही शाळेत असताना 1976 जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्ही बालमंडळी असताना आम्ही सगळं आम्हाला आवडलं का बा गणपती आणि इतवारीमध्ये पर्टिक्युलरली गांधी पुतळ्यामध्ये याचा प्रश्न जास्त आहे, तर आम्ही तेव्हा सगळी स्थापना केली. मग खूप पाऊस आला तर ते आम्हाला आमच्या घरचे जे लहान असताना घरचे सगळे सामान जे काही लागतात ते बास बल्ली म्हणा इवन दो सतंजा साडीचे, पण पाऊस इतका आल्यानंतरही ती मूर्ती जशी तशी जमिनीवर हाली आली. मग वाटलं बा आपल्याला हे आता पुढं करावं लागेल, कारण मूर्तीला कुठलीही दुर्घटना झाली नाही किंवा भेद आला नाही. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आपण रेग्युलर हे ठेवायचं आणि मोठं करायचं. पर्टिक्युलरली अशोकस्तंभ नावाकरता इंग्रज या काळापासून जे आहे अशोकस्तंभ इतवारीमध्ये हे फेमस आहे, त्या नावानं आम्ही प्रसिद्ध केलं शिवत नावठून. मग सगळ्यांचं सहकार्य आहे, सगळे शारीरिक मेहनत जास्त घेतात, पैसा हा विषय आमच्याकडे नसतो, तर आम्हाला सगळ्यांची साथ आहे, कल्पना आमची सगळी मंडळाची असते आणि तो आम्हाला आनंद जो मिळतो, येणारे जे मंडळी असतात भक्तमंडळी त्यांचा आम्हाला जो आशीर्वाद मिळतो त्याच्यात आम्ही सगळे खुश होऊन जातो. खरं आहे सर, भक्तांचा आशीर्वाद हा यांना नेहमी लाभतो असं हे म्हणतात, हे यांचं मोठेपण आहे. सर, मला एक सांगा, इथे नेहमी अभिनव उपक्रम सादर केल्या जातात, हा कन्सेप्ट कसा काय, म्हणजे तुमच्या डोक्यात आला की काहीतरी प्रत्येक वर्षी वेगळं करावं? नाही, माझं नाही आहे. मंडळाच्या मीटिंग होतात, मंडळामध्ये सगळ्यांनी डिसाईड करतात आणि पर्टिक्युलर या मंडळामध्ये कोणी प्रेसिडेंट नाही, सेक्रेटरी नाही आहे, एक वयस्क आहे म्हणून सगळे मला मान देतात. त्यानिमित्ताने बोलतो की आम्ही सगळेजण डिसाईड करतो की यावर्षी बा हा सीन, असे आम्हाला वेगवेगळे सीन करायमध्ये इंटरेस्ट जास्त होतो की लोकांना आवड आहे. लोक विचारतात अगले साल काय आहे, अगले साल काय, तर ते आम्हाला अजून प्रोत्साहन देतात ते लोक, त्याच्यामुळे तो आमचा अजून द्विगुणित होतो की नाही आपण यावर्षी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि मुख्य सांगायचं म्हणजे 2 वर्षांनंतर आमचे 50 गोल्डन ज्युबली वर्ष आहे, आम्ही फार भव्य सीन करणार आहोत, त्याची आतापासून आम्हाला तयार करावं लागणार आहे, ते आम्ही त्याच्यामध्ये तयार झालो आहे सगळ्या. सर, एक आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, यावेळेस आपण सावरकरांवर आधारित आपण इथे एक प्रस्तुती केलेली आहे, याचा हा कन्सेप्ट जो आहे हा कोणी मांडलेला इथे? कन्सेप्ट मांडण्याकरता आमचे विश्वकांत बेले म्हणून सगळ्यात कलाकार, सगळ्यात इतक्या वर्ष मेहनत करणारा माणूस विश्वकांत बेले म्हणून आहे, त्याला आम्ही सगळे साथ करतो, सगळं कोऑपरेशन त्याला आम्ही देतो. बेले सर हे आहेत. हां बेले सर, नमस्कार. आता जसं की दिलीप सरांनी आपल्याला सांगितलं की हा सावरकरांचा जो अभिनव कन्सेप्ट आहे हा बेले सरांनी आणलेला आहे, सर कसं काय डोक्यात आलं सावरकरांवर आपण आज प्रस्तुती करावी? खरं तर आम्ही मागच्या वर्षी हेडियवरांचा एक त्यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांचा एक छोटासा दृश्य आम्ही ती इथे सादर केलेलं होतं. त्यानंतर आमच्या डोक्यात परत आलं आहे की म्हणजे देशाकरता ज्या लोकांनी लढलेलं आहे आणि स्वातंत्र्याकरता लढलेलं आहे आणि त्यांनी युवांनासुद्धा खूप प्रेरित केलेलं आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हालासुद्धा म्हणजे प्रेरणादायी आहेत आणि ह्याच गोष्टी जनसामान्यातसुद्धा जाव्यात किंवा त्यांनी समजाव्यात, तर याकरता त्यांच्या मागच्या वर्षीच्या आमच्या दृश्यानंतर आम्ही त्याच वेळेस विचार केलेला मी की बा यावर्षी आम्ही सावरकरां
घटना इथे प्रस्तुत करणार. आणि त्यातून त्यांच्या जीवनावरती त्यांनी केलेल्या आपल्या जीवनात जे जे कार्य आहे अखंड भारताकरता अखंड स्वातंत्र्याकरता त्यांनी जे लढले त्यांनी जे कार्य केलं आणि ते सर्वांना म्हणजे देशातील सर्व लोकांना आणि इवन दो म्हणजे युवकांना त्यांनी प्रेरित केलं आणि विथ टेक्निकली आणि त्यातूनही त्यांनी समाजाकरता म्हणजे ज्या काही गोष्टी केल्या त्या खूपच छान आहेत आणि त्या सगळ्यांनी त्यांच्या घ्याव्यात आत्मसात कराव्यात याच दृष्टिकोनातून आम्ही हा देखावा यावर्षी सादर केला. खरंच खूप छान अतिशय सुंदर अशी यांची कल्पना आहे. मलाही आता राहत नाही आहे. आमच्या दर्शकांसाठी हा सावरकरांचे जे प्रस्तुतीकरण आहे हे आता आपण बघूया. चला आता आतमध्ये जाऊ, गणपतीचे दर्शन घेऊ आणि सावरकरांनी यांनी जे उपक्रम इथे सादर केला आहे तोही आपण बघूया. चला. या अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलच्या आत गणरायाची स्थापना करून यात सावरकरांनी या जेलमध्ये भोगलेल्या यातनांचे दर्शन घडवण्यात आले. गणेश भक्तांनी गणपती बाप्पासमोर सावरकरांच्या जीवनाचे दर्शन या गणेशोत्सव मंडळात मोठ्या आतुरतेने घेतले. कॅमेरामन सचिन सहसनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स.